नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी निबंध लेखनातील कल्पनात्मक निबंध या अंतर्गत मी पंतप्रधान झालो तर हा निबंध पाहणार आहोत सध्या देशात रोजच्या रोज भ्रष्टाचाराची रोज, मोठमोठी प्रकरणे उघडकीला येत आहेत जाती धर्माच्या नावाने समाजासमाजात दंगले होत आहेत कित्येक आमदार खासदार तर अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत आपला देश महासत्ता व्हावा असे माझे स्वप्न आहे पण सध्याच्या स्थितीत हे कसे शक्य होणार त्यामुळे माझ्या मनात विचार येऊ लागतो की मीच पंतप्रधान झालो तर 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 मी अल्प काळातच देशाचे चित्र बदलून टाकेन मी पंतप्रधान झालो तर मी भारतीयांचा सेवक आहे हे, हे कधीही विसरणार नाही हे राज्य जनतेचे आहे हे मी सतत स्मरणात ठेवीन साधी राहणी व उच्च विचारसरणी हे शास्त्रीजींचे तत्त्व मंत्रिमंडळातील प्रत्येकाला स्वीकारायला भाग पाडीन त्याची अंमलबजावणी मी स्वतःपासूनच करीन मंत्र्यांनी नेमस्त पगार घ्यावेत असे पूर्वी गांधीजींनी सांगितले होते तेही मी प्रयत्नपूर्वक आणीन मी पंतप्रधान झालो तर सामान्य माणसाला सुखी करणे व देशाचा उत्तरोत्तर विकास साधणे या दोन गोष्टी सतत माझ्या दृष्टीपुढे असतील देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण ठरवताना व ते कार्यान्वित करताना त्या त्या विषयातील विद्वान व तज्ञ व्यक्तींशी मी सल्लामसलत करीन तसेच मंत्र्याची निवड करताना त्यांची त्या त्या खात्यासंबंधीची जाणकारी त्यांचे देशप्रेम व निस्पृह वृत्ती या गोष्टींना प्राधान्य देईन मी प्रत्येक मंत्र्याचे ज्ञान व अनुभव लक्षात घेऊन खातेवाटप करीन गुन्हेगारांना लोकसभेत येताच येणार नाही अशी व्यवस्था करीन सध्या आपल्या देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे हा भ्रष्टाचार सामान्य जनतेला देशोधडीस लावणारा व समाजात वैफल्य पसरवणारा आहे मी पंतप्रधान झालो की प्रथम ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नाहीशी करीन शिस्त सच्चेपणा स्वाभिमान यावर भर देऊन भ्रष्टाचारी माणसाला कडक शासन करीन प्रचंड लोकसंख्या ही आपल्या देशाची एक भयावह समस्या आहे वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाच्या मूलभूत गरजा व्यवस्थित भागत नाहीत अनारोग्य शिक्षणाचा घसरलेला दर्जा दारिद्र्य आणि बेकारी या साऱ्या समस्यांच्या मुळाशी वाढती लोकसंख्या आहे त्यातूनच अनिती अत्याचार गुन्हेगारी अशा गोष्टी उद्भवतात म्हणून मी याबाबत लोकांना जागरूक करीन। लोकसंख्या आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न केले तर दारिद्र्य हटवण्यासही मदत होईल धर्मनिरपेक्षता व सर्व समभाव। ही आपल्या देशाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत मी पंतप्रधान झालो तर या तत्वांना मी मुळीच बाधा येऊ देणार नाही राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा कोणाकडूनही अपमान झाला तर त्याला कडक शासन केले जाईल राज्य कारभार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे त्याला अनेकांचे हातभार लागणे आवश्यक आहे मी पंतप्रधान झालो तर मी सर्व स्तरातील निस्वार्थी सेवाभावी कर्तव्यदक्ष अशा कार्यकर्त्यांची संघटना तयार करीन आणि सुराज्य निर्माण करण्याचा निश्चित प्रयत्न करीन मी पंतप्रधान झालो तर जगात भारताला गौरवाचे व सन्मानाचे स्थान मिळवून देईन